आलेली आहे आपली सात्विक थाळी. सो बघू शकता. सी या. सो एक्साइटेड. फेवरेट पार्ट. बघी पर आली दरवाजात. आता भरली व्यवस्थित सगळं भरलंच ना, मास्क वगैरे आणि मास्क घाल. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉगमध्ये. सो उद्या सकाळी पायल चाललेली आहे गुजरातला, तर त्यासाठीच हे बॅकपॅक केलेली आहे. कारण काय होतं म्हणजे आदल्या दिवशीच बॅकपॅक करून ठेवलेली बरी, नाहीतर मग वेळेवर मग हे विसरलं ते विसरलं हे नको व्हायला. म्हणून त्यामुळे आदल्या दिवशीच आम्ही हे बॅकपॅक करून ठेवलेली आहे. बरंच काय काय तिथं म्हणजे फेस वॉश वगैरे असेल, काय काय वस्तू बऱ्याच अशा आहेत, बॉडी लोशन, कारण आता थंडीचे दिवस आहेत म्हटल्यावर ह्या गोष्टी सगळ्या जरुरी आहेत. सो चला भेटूया डायरेक्ट आपण उद्या. पायल माझी रेडी झालेली आहे, पायल चाललेली आहे आता 2 दिवसासाठी आपला हा गुजरातला. आणि फर्स्ट टाइम चाललेली आहे, असं कधीच झालं नाही. म्हणजे लहानपणी ती अशी इकडे तिकडे नातेवाईकांकडे राहिलेली आहे, पण आता कसं ती फर्स्ट टाइम असा एवढा लांबचा प्रवास आणि एकटी सगळं काय घेतलं नाही घेतलं, पॅक केलंच नाही केलंच हे सगळं. आणि इथे बघू शकता सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि इकडे ही पण झोपेतून उठलेली आहे. एवढी झोप आलेली आहे तरी झोपेतून उठली. आणि तिला बोलते सी काय काय आठवण करून दिलं बाय. मला बोलते चप्पल घेतलीस का, अजून काय चार्जर घेतलास का, बघा अशी बोलते. मम्मी बोलली तूच माझी घरी बहिणी. अरे वा वा, बघा किती झोपेत आहे माझी पोरगी. चला बाय बाय. हा चल चल बाय. चला पप्पानी गाडी काढली आहे, चला जा. हे बघा किती अंधार आहे सगळा. पप्पाने पण गाडी काढली. थँक्यू थँक्यू. पप्पांना पण विश कर. कशी या चालली बाय बाय. बघा ही पर आली दरवाजात. आता 2 दिवस लाय. चला आणि तुला पण प्रवासासाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. चला बाय. हा चला बाय बाय. बॅग भरली व्यवस्थित सगळं भरलंच ना, मास्क वगैरे आणि मास्क घाल तिथे प्रवासात. चला बाय 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 बाय. थँक्यू. चला व्यवस्थित जा. हा फोन करा, पोचल्या तिथे पोचल्यावर फोन कर. हा आणि काळजी घ्यायची स्वतःची. हा काय. हा बाय बाय. चल सोडलं सियाला क्लासला आणि आता घरी जाऊनच बोलते आता तुमच्या बरोबर. कारण माहिती नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत इथे पोहोचतोय की नाही, कारण सगळ्या गाड्या वगैरे चालू आहेत. सो चला
सगळा अवतार तुम्ही बघू शकता कसं एवढे धावपळ चालू आहे ना कसं पण आली। चलो मी पहिले तुम्हाला घरी जाते आणि मग बोलते तुमच्या सोबत। सो फ्रेंड्स घरी आले, घरी आल्यानंतर परत आराम वगैरे केला आणि मग नंतर परत काही काम होती ती सुद्धा करून घेतली आणि सगळं आटपून घेतलं। मिस्टर पण आलेले आहेत जसं की मी तुम्हाला बोलले की घरी गेल्यावर बोलू पण मला काही बोलता आलं नाही। बोलली असते पण बरेचशी कामं होती पेंडिंग कारण एडिटिंग पण बाकी होती ते सगळं करत बसले। सो जसं मी तुम्हाला बोलले की 7:30 माझी अपॉइंटमेंट आहे तर खूप दिवसापासून आम्ही म्हणजे अपॉइंटमेंट घेत होतो तर बऱ्याच दिवसानंतर फायनली आज आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच अपॉइंटमेंट मिळाली। तर जसं की मी तुम्हाला नेहमी बोलत असते जो कुछ होता अच्छा के लिए होता है। सो असो पपैया तर आता आम्ही निघालेलो आहोत त्यासाठीच आणि मग तिकडनंच मग ठाण्यालाच अपॉइंटमेंट आहे मग तिकडनंच सियाला घेऊ आणि घरी येऊ आणि आता काही सेलिब्रेशन वगैरे काही नाही कारण जसं तुम्ही बघितलं सकाळी गुजरातला गेली पायल आणि आता पोरं नाहीत म्हटल्यावर आपण आपलं काय सेलिब्रेशन करायचं हो की नाही आणि काय हे दिवस काय येत राहतील अजून। आणि जसे तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा जशी एवढी वर्ष आमची ॲक्च्युली 18वा लग्नाचा वाढदिवस आहे जसं एवढी 18 वर्ष आपली सुरळीत गेली तशीच या पुढेही आपली अशीच म्हणजे आपलं आयुष्य जे आहे ते असंच जावं चांगलं। सो खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला अजून पण सगळे। सो चला तर आता आम्ही निघतोय बघूया पुढे काय काय होईल तसं मी शेअर करेन। सो चला बाय। आणि हो परत तुम्हाला एक सांगायचं आहे आता जस्ट पायलचाच फोन आले सांगायचं म्हणजे काय की जसं मी तुम्हाला बोलले की खूप दिवसानंतर अपॉइंटमेंट मिळाली तर कसला प्रॉब्लेम आहे काय ते पण सांगतो। तुम्हाला माहिती असेल मी नेहमी बऱ्याच दिवस मी राजेवाडीमध्ये वगैरे जात होते तिथे ट्रीटमेंट घेत होते पण आता म्हटलं एकदाच काय ते प्रायव्हेट डॉक्टरकडे जाऊया आणि छान अशी ट्रीटमेंट घेऊया असं बघूया फरक पडतोय की नाही स्पाईनचा प्रॉब्लेम। सो थोडाफार आहे आणि आता तशी थंडी चालू झाली तर त्यामुळे अजून जास्त थोडासा जरा प्रॉब्लेम चालू झालाय जास्त वाटतंय। सो बघूया। सो चला मी चाललोय। चला पप्पा ढोकळा बनवलाय खाताय का? अरे खा ना थोडस खा। हे बघा हे बघा ढोकळा ढोकळा अरे खा ना पप्पा खा ना हे बघा ढोकळा तर मिस्टरांनी काही खाल्ला नाही पण मीच खाल्ला थोडासा आणि भरपूर अशी धावपळ चालू आहे खरंच पायलची शियाची ह्या धावपळीमध्ये आपलं काही करायचं असं मन लागत नाही। सो चला मी निघाले पप्पानी काढली गाडी चला चला अशी असते मुंबईची ट्रॅफिक बघा केवढी मोठी ट्रॅफिक बापरे झाला बाबा केवढी लांबच लांब बापरे बाबा याच्यामुळेच मग जिथे पोहोचायचं असतं ना लवकर तिथे पोहोचू शकत नाही जिथे 15 मिनिटं लागतात तिथे 2-2 तास जातात असं असत। हॉटेलला आधी जायच्या पूर्वी ते चप्पल काढून ठेवायचे असतात नंतरच हॉटेलमध्ये एंट्री। ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं आहे म्हणून ती सांगेल आता तुम्हाला सांग तर तिथे एक समुद्रातील मॅम असतात तर मी त्यांना ढोकळा दिला आणि ते त्यांनी एक ढोकळा घेतला आणि खायच्या आधीच ते बोलले
की घरी बनवलं आहे का ढोकळा, तर मी बोलली हो. मग त्यांनी तो ढोकळा घेतला आणि ते चटणी ढोळून त्यांनी खाल्ला. खाल्ल्याच्या नंतर आहे ना झालं माझं, म्हणजे त्यांनी तो ढोकळा खाल्ला आणि त्याच्यानंतर ते बोलले की सिया अजून एक ढोकळा दे ना. तर मग मी बिट्टी बिट्टी बोलले ना, बिट्टी बोलले कारण त्याला आत्ताच माझं नाव बिट्टी आहे. तर बिट्टी बोलली बिट्टी अजून एक दे ना. तर मग त्यांनी अजून एक घेतला आणि अजून एक खाल्ला आणि नंतर मग शिंपोट चाटण खायला लागले आणि बोलले खूप छान झालं. चटणी पण दिली होती ना मी तिला, सगळं चटणी पण आवडलं खूप छान. फ्रेंड्सनी सगळं दिलेलं म्हणजे जवळजवळ आता तुम्ही बघत असणार आता 10 म्हणजे 9:30 वाजलेलेच आहेत आता. आणि किती सकाळी लवकर जाते ती, त्यामुळे तुम्हाला 3-3 टिफिन द्यावे लागतं. तिला डाळिंब दिले, परत झाली चपाती दिली, प्लस तिला काय ढोकळा पण दिलेला. म्हणजे असं रोज काही ना काही म्हणजे वेगळा नाश्ता, भाजी चपाती, प्रॉपर तिला म्हणजे असं जेवण फ्रुट्स वगैरे सगळं द्यावं लागतं. आणि फ्रुट्स तर माझ्या बॅगमध्ये असतात असतं. हां, सो त्यामुळे आणि कसं दारावरच येतात फ्रुट्सवाले, सो त्यामुळे दारावरच घेते. सो चला आता आपली येईल 7वी थाळी, सो ते पण बघूया मग. तुला पप्पा एक्साइटेड हां. थँक्यू सो मच लग्नाच्या वाढदिवसात आपल्याला म्हणजे एक सरप्राईज वेगळं. आणि खरंच मी खूप खुश आहे म्हणजे आम्ही आता डॉक्टरकडे पण आलो, ते पण एक काम चांगलं झालं, ते पण त्याच्यावर मी बोलीनच मी नंतर वगैरे. सो ते पण खूप चांगलं काम झालं आणि त्यानंतर आता इथे आलो आहे आम्ही. आम्ही काही म्हणजे काहीच विचार केला नव्हता कुठं जायचं काय जायचं काही नाही, पण आम्ही असंच रोडनी चालत होतो तर आम्हाला दिसलं हे आणि एकदम मस्त. आणि मी खूप दिवसापासून असा विचार करत होते की साखळी थाळी एक म्हणजे एकटी साखळी थाळी जी आहे ती एकदा तरी ट्राय करावी. सो आज लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप चांगलाच सरप्राईज दिलेला आहे मिस्टरांनी. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. ही आलेली आहे आपली 7वी थाळी, सो बघू शकता. सी या, सो एक्साइटेड, फर्स्ट टाइम ना ट्राय. सो बघा कसं मोदक पण आहे. वाव, चला काय टेस्ट करणार आहे सी तू फर्स्ट. बरंच काय काय आहे खा. पप्पा बोलतात पिठलं खा, पिठलं मस्त छान आहे. सो मी पिठलं खाते आहे पहिल्यांदा, फर्स्ट टाइम पिठलंच ट्राय करते. अच्छा, मोदक वरती तूप टाकून देते. खरंच खूप मस्त जेवण आहे, एक नंबर. पिठलं पण भारी कसं बाबा, बाबा खुश. पापड पुरी फ्रेंड्स. आता जस्ट घरी आलेलो आहोत आणि खरंच खूप छान वाटले. जेवण तर भारी होतं, मस्त सात्विक जेवण माझा. म्हणजे माझी एक खूप इच्छा होती म्हणजे खूप असे व्हिडिओ वगैरे बघायची, तर एक असं म्हणजे सात्विक जेवण असं म्हणून मला खूप इच्छा होती असं जेवायची. पण मी कधी बोलले नव्हते मिश्रांना वगैरे असं काय, पण काय माहिती आज अचानक सडनली ते बोलतात ना की विचार करून ठेवलेल्या गोष्टी पूर्ण होत नाही आणि म्हणजे असं पटकन काहीतरी सडनली अशा घडून जातात. खूप छान वाटलं, थँक्यू. आणि तुम्ही विचार करून ठेवला होता का आधी? हा,
ते रस्त्यावर दिसलं, आम्ही रोज जातो ना तिकडनं. अच्छा. ते दिसलं पण म्हटलं आज विचार केला होता की तिकडे जाऊन जेव्या, म्हणजे तिकडे किंवा अजून दुसरीकडे. पण तिथे असं सात्विक थाळी मिळते वगैरे असं काय माहिती नव्हतं. अच्छा. फक्त नाव बघितलं म्हणतो मी येतो आता प्रसाद झालाय म्हणून. प्रत्येक काय हॉट आम्हाला वाटलं नॉर्मल हॉटेल असतं तसं हॉटेल असेल. अच्छा. आज गेल्यावर कळालं की तिथे असं म्हणजे सात्विक अनलिमिटेड अनलिमिटेड होतं. छान होतं आणि सगळ्या साजूक तुपातलं म्हणजे ते डाळ वगैरे ते तूप मोदक वर तूप टाकून दिलं छान वाटलं. एकदम मस्त होतं जेवण. भाज्या पण सगळ्या एकदम चविष्ट होत्या सगळ्या भाज्या. हो हो सगळ्या भाज्या एकदम मस्त भाजी डाळ आणि मस्त जेवण पण एकदम म्हणजे पैसे पण एकदम बरोबर होते. एकदम 370 रुपये थाळी आहे म्हणजे रिझनेबल रेट आहे आणि जेवण पण छान सुरेख एकदम असत. फक्त मोदकचे एक्स्ट्रा चार्जेस लागतात. हा एक्स्ट्रा तर घेतलं तर ऍडिशनल घेतलं तर पण मस्त होतं जेवण. आणि काय तिघांचे आमचे 1110 रुपये झालेत. सो छान होतं जेवण. सो असा होता आमचा आजचा व्लॉग. ज्या गोष्टी सडनली घडत गेल्या आणि आम्ही काही विचार केला नव्हता. आणि लग्नाचा वाढदिवस तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही डॉक्टरकडे वगैरे, तर आम्ही खूप दिवसापासून अपॉइंटमेंट घेण्याचा म्हणजे हे करत होतो पण ते नेमकं आजच्या दिवशी मिळालं तर तेही एक खूप चांगलंच झालं म्हणायचं हो की नाही. म्हणजे ज्या गोष्टी होतात त्या चांगल्यासाठीच होतात. आणि ज्या डॉक्टरकडे आम्ही गेलो ते पण म्हणजे खूप चांगले, म्हणजे त्यांनी खूप चांगलं सजेशन दिलं आणि चांगलं म्हणजे मला तरी खूप छान वाटलं. आणि मिस्टरांनाही खूप छान वाटलं की आता त्या विषयावर आपण नंतर कधीतरी चर्चा करूच. सो असं तर असा होता आमचा आजचा व्लॉग. आणि छोटासा काही केक वगैरे काही कट नाही केला कारण तुम्हाला माहितीच आहे सकाळपासून सारखी धावपळ तर चालूच होती. मोठ्या मुलीची छोट्या मुलीची हे सगळं चालू होतं आणि मुलींपुढे तर आम्हाला असं म्हणजे वाटलं नाही की आपण आपलं सेलिब्रेशन करत राहावं. सो त्यांचं पहिले त्यांना महत्त्व देणं गरजेचं होतं. सो असो तर असा होता आजचा व्लॉग. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पण बोला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. हां चला भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, बाय. आणि हो, पुढचा व्हिडिओ उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका कारण उद्याचा व्हिडिओ सुद्धा खूप चांगला होणार आहे. सो चला.